मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा आवश्यक कागदपत्र सर्वांना माहिती झालंय. परंतु नेमकं हे कागदपत्र महिलेच्या सासरचं लागेल की माहेरचं लागेल हे कन्फ्युजन आहे. पतीचं लागेल की वडिलांचं लागेल हे सुद्धा कन्फ्युजन आहे. उत्पन्न दाखला, डोमसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणतं डॉक्युमेंट लागेल, डोमसाईल आणि जन्म दाखला लागेलच का, हे सर्व कन्फ्युजन मी तुमचं या एका व्हिडिओमध्ये दूर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण पुढचे येणारे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. तसेच आम्हाला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे. तिथे सुद्धा मी तुम्हाला रील्सच्या माध्यमाने अशीच माहिती देत असतो. मी अविनाश तिरमले, काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लागणारा आवश्यक कागदपत्रे तुम्ही बाजूला स्क्रीनवरती पाहू शकता. आणि या डॉक्युमेंट मध्ये कन्फ्यूज करणारा डॉक्युमेंट म्हणजे डोमासाईल, जन्म दाखला आणि उत्पन्न दाखला. तर हे तीन डॉक्युमेंट सर्वांना खूप कन्फ्यूज करतायत, डोमासाईल, जन्म दाखला आणि उत्पन्न दाखला. तर बाजूला तुम्ही पाहू शकता या योजनेसाठी कोणतं डॉक्युमेंट लागणार आहे. तर याच्यातून आता डोमासाईल आणि जन्म दाखलाचं कन्फ्युजन आपण दूर करून घेऊया. तर GR मध्ये दिलेल्या माहितीनुसार डोमासाईल किंवा जन्म दाखला या दोघांपैकी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, दोघी लागणार नाहीत. एक तर जन्म दाखला पाहिजे, एक तर डोमासाईल सर्टिफिकेट पाहिजे. आता खूप जण कमेंट करून हे पण विचारताय की जन्म दाखल्याच्या जागेवर शाळेचा दाखला चालेल का. तर GR मध्ये स्पष्टपणे दिलंय डोमासाईल किंवा जन्म दाखला. तर जर शाळेचा दाखला पण लागला असता जन्म दाखल्याच्या जागेवर, तर यांनी येथे स्पष्ट दिलेलं असतं की शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला किंवा डोमासाईल. परंतु येथे फक्त डोमासाईल किंवा जन्म दाखला या दोघांपैकी एक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे जन्म दाखला नसेल तर डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागेल. आता डोमासाईल आणि जन्म दाखल्याबद्दलचं तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल, आता फक्त डोमासाईल बद्दलचं कन्फ्युजन दूर करून घेऊया. तर डोमासाईल काढण्यासाठी लागणारं आवश्यक कागदपत्र जे तुम्ही बाजूला पाहू शकता, याच्यात स्वयं घोषणापत्र लागत असतं. हे तुम्हाला सेतू केंद्रावरती मिळून जाईल जेव्हा तुम्ही डोमासाईल काढण्यासाठी जाणार आहात. किंवा तुम्हाला डायरेक्ट डाउनलोड करायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती त्याचा फोटो दिलेला आहे, तो डाउनलोड करून त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता. व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. किंवा तुम्ही कम्प्युटरवर center.com या आपल्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. त्यानंतर येथे स्वतःचा शाळेचा दाखला लागणार आहे, रेशन कार्ड, आधार कार्ड, तुमचा एक फोटो आणि रहिवाशीचा पुरावा म्हणून तुम्ही लाईट बिल, मतदान कार्ड आणि ज्याच्या याच्यावर पत्ता असतो असं डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता. त्यानंतर डोमासाईल बद्दलचं पण तुमचं कन्फ्युजन आता दूर झालेलं आहे. अजून काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंट करा, मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. आता उत्पन्न दाखल्याबद्दलचं कन्फ्युजन दूर करून घेऊया. तर उत्पन्न दाखला काढण्यासाठी कोणतं डॉक्युमेंट लागतं ते बाजूला दिलेलं आहे. येथे सुद्धा स्वयं घोषणापत्र लागतं, रेशन कार्ड लागतं, आधार कार्ड लागतं आणि एक तुमचा स्वतःचा फोटो लागत असतो. तर आता स्वयं घोषणापत्र कुठं मिळेल हे तुम्हाला माहिती दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनलवरती. ते व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. किंवा कम्प्युटरवर center.com या वेबसाईटवरती डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यानंतर तुमचं स्वतःचा आधार कार्ड, रेशन कार्ड, रेशन कार्ड मध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा स्वतःचा एक फोटो लागेल. एवढं डॉक्युमेंट तुम्हाला उत्पन्न दाखला काढण्यासाठी लागणार आहे. परंतु एक महत्वाचं कन्फ्युजन उत्पन्न दाखल्याबद्दलचं, ते म्हणजे उत्पन्न दाखला कोणाचा लागेल, पतीच्या नावाचा लागेल की पत्नीचा लागेल, ते कन्फ्युजन मी आता तुमचं दूर करणार आहे. तर उत्पन्न दाखला हा कुटुंब प्रमुखाचा लागेल, म्हणजेच पती हा कुटुंब प्रमुख असतो. तर उत्पन्न दाखला हा कुटुंब प्रमुखाचा लागेल म्हणजेच पतीचा लागेल. तर एक्झाम्पल देऊन तुम्हाला मी समजवतो. बाजूला माझा उत्पन्न दाखला आहे, तर येथे माझ्या आईचं नाव आहे, मला वडील नाही आहेत. तर माझ्या कुटुंबाचे प्रमुख माझी आई आहे, तर आईच्या नावाचा हा उत्पन्न दाखला आहे. तर येथे तुमच्या पतीचं नाव येईल आणि हा उत्पन्न दाखला मला लागणार होता, त्यामुळे येथे माझं पण नाव आहे, म्हणजेच कुटुंब प्रमुखाचं पण नाव येणार आहे आणि ज्याला तो उत्पन्न दाखला लागणार आहे त्याचं पण नाव येणार आहे. तर येथे आता तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल आणि हे दोघी डॉक्युमेंट तुम्ही सेतू केंद्रावर जाऊन काढू शकता. तर आता या योजनेबद्दलच्या डॉक्युमेंटचे जेही तुमची शंका होती किंवा कन्फ्युजन होतं, तर ते आता येथे दूर झालेलं असेल असं मला वाटतं. तरी अजून काही कन्फ्युजन असेल तर जास्तीत जास्त कमेंट्स करा, मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पुढे शेअर करा, जेणेकरून त्यांचं सुद्धा डॉक्युमेंट बद्दलचं कन्फ्युजन येथे दूर होणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पुढे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण असेच पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. आणि आम्हाला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा मी तुम्हाला रील्सच्या माध्यमाने माहिती देत असतो. तर मी अविनाश तिरमले,
मध्ये पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत गुड बाय.